पुढच्या बातमीकडे वळूयात. इंदू मिलची जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं संमती दिल्यानंतर आता अपेक्षेप्रमाणे श्रेयाचा वाद रंगलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांना आपल्यामुळेच हा निर्णय झाल्याचं लोकांच्या मनात ठसवायचंय. निवडणुका जवळ येत असताना ही दोन्ही पक्षांची राजकीय गरज बनली आहे, त्यामुळेच आता जाहीरपणे आपल्याच पक्षाला याचं श्रेय मिळायला हवं असा दावा दोन्ही पक्षांचे नेते करताना दिसत आहेत. आतापर्यंत आघाडी सरकार म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत होतो, परंतु कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसना असं वाटलं असावं की आतापर्यंत केलेल्या कामाचं श्रेय आम्हाला मिळत नाही आहे, म्हणून त्यांनी वेगळ्या मार्गाने श्रेय घेण्याचा तो प्रयत्न केला असावा. यापेक्षा काही वेगळं याच्यातून अर्थ निघतो आहे असं मला वाटत नाही. असं आहे की विनाकारण श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. आंदोलन पहिल्यांदा सुरुवात कोणी केली महाराष्ट्राला आठवण करून देण्याची गरज आहे का? इंदू मिल मिळाली पाहिजे याचा पहिला नारा राष्ट्रवादी काँग्रेसनी मारला. पहिल्यांदा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कांबळे यांनी केलं, नंतर तो नारा देशभर घुमला आणि पंतप्रधानांना अखेरीस मागणी मान्य करावी लागली. ही मागणी मान्य करत असताना लोकशाही आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस जर थोडंफार श्रेय घेण्याचा प्रयत्न करतच असेल तर त्याबाबत इतर पक्षाच्या नेत्यांना वाईट का वाटावं हा प्रश्न निर्माण होतोच की. आणि यावरच आहे आजचा आमचा प्रश्न. कौल महाराष्ट्राचा अंतर